नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनल पर। आणि आज आपण ज्या चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू करतो आहे तो मूळतः नागपूरचा विदर्भाचा चित्रपट आहे, तो म्हणजे हॉलिवूड। हा मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बॉलिवूड, टॉलिवूड, मॉलिवूड असे बरेच ऐकलेले आहेत, पण हा जो आहे हॉलिवूड, अख्खा विदर्भाचा चित्रपट। आणि विदर्भाचे कलावंत आणि विदर्भाचा डिरेक्टर तुषांत इंगळे यांनी हा चित्रपट बनविलेला आहे। तर चला जाणून घेऊया विदर्भातील प्रेक्षकांकडनं की आजचा जो प्रीमियर शो आहे आणि तो चित्रपट म्हणजे हॉलिवूड कसा वाटतो। सगळ्यांचं थँक्यू की तुम्ही असं वेळात वेळ काढून आमच्या या प्रीमियरला आलेत। आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण अख्खे 7 वर्ष झालेत आम्ही या चित्रपटाची वाट बघतोय। दोनदा रिलीजला फिल्म आलेली, त्याच्यानंतर कोविड लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे डिसअपॉइंट झालो। पण आता 5 वर्षानंतर आणि 2 वर्ष शूटिंगचे जे आम्हाला लागलेत, तर टोटल 7 वर्षानंतर ही फिल्म आता सिनेमागृहात पोहोचली आहे, संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाली आहे। आणि त्याचं आज आपण सगळे कास्टिंग क्रू सोबत सगळे आपण सिनेमा बघणार आहोत। तर मी माझ्या सगळ्या कास्ट अँड क्रूला इकडे रंगमंचावरती बोलवतो, कारण ते नसते तर हा सिनेमा नसता। हा सिनेमा मी 2 लोकांना समर्पित करतो, ते माझी आई आणि माझे काकाजी आणि माझ्या 2 बहिणी। या सगळ्यांनी इतकी मेहनत केली आहे, इतकी भारी मेहनत केली आहे, अख्ख्या कष्टातून आम्हाला मोठं केलं आणि त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली। आम्ही आमचं काम करून पुढं काय होईल माहिती नाही, हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवायचे। मला तुम्ही सगळे सपोर्ट करा, मला वाटतं ही फिल्म तुम्हाला तेवढीच आवडेल जेवढी आम्ही सगळ्यांनी मेहनत केली आहे। तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की सगळ्या लोकांना सांगा, कारण हा आपला सिनेमा आहे, आपला लोकांचा सिनेमा आहे आणि ही कला लोकांना माहिती नाही आहे, ही कला घराघरात पोहोचवायची आहे। मी वेळ न घेता, कारण लवकरच सिनेमा सुरू करतो, त्याच्या आधी फटाफट मी यांचे ऍक्टर्सचे इंट्रोडक्शन करून देतो। राहुल गावंडे हा कास्टिंग डिरेक्टर आहे या सिनेमाचा आणि त्यांनी रोल पण केले। लीना हिने अभिनय केले, आसावरी नायडू रजनीतनं कॅरेक्टर केले आणि स्टोरी रायटर आहे, लेखिक आहे। अनिल उट्टलवार, आता तुम्ही सिनेमामध्ये बघाल काय आग लावलेली आहे, यांना जर सगळे ओळखतच असतील। युवराज प्रधान नाव ऐकलं असेल तुम्ही, झाडीपट्टीचे सुपरस्टार। सर प्रकाश रांगले हे खूपच अशी संस्कृती जी तुम्ही कधी बघितली नसेल ती आता पण त्याचा वारसा चालू होते, एक दंडार म्हणून आता सिनेमामध्ये बघाल। तर ते सरांनी केले, सरांची सगळी सगळा ग्रुप इकडे आले। तुम्हा सगळ्यांचं थँक्यू आणि खूप मजा येणार आहे या सिनेमा आमच्याबरोबर बघायला। रेशमा निशा डोंगरे, सपना आवले आणि या सिनेमाचा राजा आहे काजल रंगारी आणि माझा मित्र सुहास खंडारे यांनी पण अभिनय केले आणि भरपूर कृपा सयाम जी तिकडे बसलेत। सर प्लीज या, हे झाडीपट्टी झाडीपट्टी बेसिकली आता तुम्हाला त्याचं दर्शन होईल, कारण झाडीपट्टी हे तुम्ही बघितलं नाहीये, नाव ऐकलं नाहीये, सिनेमाच्या माध्यमातून ते तुम्हापर्यंत पोहोचवेल। इकडे वीरेंद्र गणवीर पण आहे, सगळे त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण तो नसतं तर आम्ही पण नसतो। तेजस चक्कर आहे जो अतिशय या सिनेमाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि भरपूर माझ्यासोबत माझा मित्र आहे। आणि सुनील हिरेकर कृपाल सयाम, सुनील हिरेकर जिथे कुठे असतील ते। त्याच्यानंतर मी सगळ्यांचे थँक्यू म्हणतो, तुषार नायडू थँक्यू सो मच। मी आता मला कळत नाही आहे काय बोलावं, पण मी लवकर सिनेमा सुरू करतो आणि सगळ्यांचं थँक्यू, सगळे आपलं आपलं थँक्यू वाटवू आणि सिनेमा एन्जॉय करू। थँक्यू मिलिंदा। नागपूरचा चित्रपट हॉलिवूड रिलीज झाला, कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान, जे आपल्या देशामध्ये
जे वेगवेगळे जे पारंपरिक आहे हे सगळे देशामध्ये समजलं पाहिजे की कोण्या प्रांताची कशी परंपरा आहे आणि झालीवूड म्हटलं म्हणजे जे आपली झाडीपट्टी आहे ह्या झाडीपट्टीमध्ये जे नाटक होते आणि त्याला आपण दुसरा एक सगळ्यात अगोदर लोक त्याला तमाशा म्हणत होते पण त्या तमाशामधून रूपांतर जे झाडीपट्टीमध्ये झालेलं आहे आणि त्याचा जो झालीवूड बनवलेला आहे तर हे पूर्ण देशामध्ये लोकांना त्याची परंपरा काय आहे हे कळण्याकरता आणि झालीवूड हा एकदम चांगला पिक्चर आहे त्याच्यामध्ये प्रत्येकानी सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे आणि माझी सून त्याच्यामध्ये लीना नायगावकर ही त्याच्यामध्ये जी कार्यरत आहे तिने पण छान कार्य केलेलं आहे आणि सगळ्या कलाकारांचं मी चांगलं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचं स्वागत. चित्रपटाला रेटिंग किती दिलं पाच? चित्रपटाला रेटिंग म्हणजे याच्यामध्ये जसं आता आपण अलंकार टॉकीजमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये जो साऊंड सिस्टम आहे हा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. हा जर समजा PVRमध्ये असता तर तो साऊंड त्याच्यामुळं आणखीन पिक्चरला जास्त आहे तरी त्याला आपण 90% आपण देऊ शकतो. मस्त पिक्चर आहे आणि झाडीपट्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे. झाडीपट्टीमध्ये नेमकं काय चालते आजपर्यंत लोक की भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या चार जिल्ह्यापुरतं नाही तर त्या चार जिल्ह्याच्या बाहेर पण झाडीपट्टीचा हा जो पिक्चर आहे सर्वांनी बघावा. खूप सुंदर पिक्चर आहे आणि सगळे झाडीपट्टीतील जे नाटकामध्ये काम करणारे कलावंत आहेत त्यांच्यासोबत तृषांत भाऊ इंगळे यांनी हा जो पिक्चर केला आहे खरंच त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे मला असं वाटते. धन्यवाद. चित्रपटाला रेटिंग किती दिलं? 5 5 5. चित्रपटाची कथानक छान आहे आणि काम करणारे कलाकारही छान आहेत आणि एकंदरीत झाडीपट्टीचा जो 150 वर्षाचा इतिहास आहे तो या 1.5 ते 2 तासामध्ये पाहण्याची संधी आम्हाला तृषांत इंगळे या डायरेक्टरने दिल्यामुळे त्यांचं फार फार आभार. आणि इथल्या कलाकारांनी फार सुंदर असं काम केलेलं आहे. एक नवीन आयाम म्हणजे झाडीपट्टीसाठी तयार झाला आहे या माध्यमातून आणि त्या माध्यमातून जे काही कलाकार 130 कलाकार यामध्ये सहभागी झाले ते झालेल्या सहभागी कलाकारांनीही पूर्णपणे आपला छातीठोक काम केलेला आहे आणि योग्य असं दिग्दर्शन केलेलं आहे. काही अजून याच्यामध्ये परिवर्तन करण्याची गरज होती ते गरज पुढच्या वेळेस दिग्दर्शक लोक करतील अशी शाश्वती आहे. फार सुंदर असं आजच्या पाहिल्यानंतर सुंदर अशी चित्रपट आम्हाला पाहायला मिळाली आणि आमच्या झाडीपट्टीचा इतिहास 150 वर्षाचा इतिहास आम्हाला पाहायला मिळाला याची एक सुंदर संधी या निर्माण निमित्ताने आम्हाला मिळालेली आहे. अक्षरशः इतका आनंद होतोय की या माध्यमातून आम्हीसुद्धा या चित्रपटाचा एक भाग म्हणून कलावंत म्हणून काम केलेलं आहे तर ही संधी तृषांत इंगळे यांनी आम्हाला दिली आणि विदर्भातील जी झाडीपट्टी आहे ती दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न या सिनेमातून दाखविलेला आहे आणि विदर्भातील असो महाराष्ट्रातील असो सगळी जी जनता आहे ती या पिक्चरला स्वीकारेल यात काही शंका नाही आणि खूपच सुंदर असा 150 वर्षाचा जो कालखंड आहे या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या डायरेक्टरने खूप सुंदररित्या चित्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे. छान वाटला पिक्चर. हो खूपच छान वाटला. गोलूचं वगैरे त्या ताईचं वगैरे खूपच हे वाटलं असं. चालेल तसा पिक्चर वगैरे असं. गाणं छान आहे. मंगल गाणं खूप छान. आम्हाला गाणं तर खूपच आवडलं. चित्रपटाविषयी नाही, चित्रपट खूप चांगला आहे आणि झाडीपट्टीतील दंडार आहेत म्हणजे लोककला सर्व काही चांगल्या रूपात गाजलेलं आहे. फक्त याच्यामध्ये थोडी झाडीपट्टीतील कलावंताची ते काय म्हणतात एक्शन थोडीशी अजून व्हायला पाहिजे होती. फारच सुंदर मूवी झाली आहे आणि झाडीपट्टीमध्ये जी सत्य घटनेवर आधारित केलेलं आहे आणि जे बारीक चालतं झाडीपट्टीमध्ये ते फारच सुरेख पद्धतीने दाखवलेलं आहे. दिग्दर्शन अगदी फर्स्ट क्लास त्यांनी म्हणजे असं वाटत नाही नवीन पहिलीच मूवी असेल त्याची आणि खूप मुरलेला कलाकार असा वाटला असं दिग्दर्शक आहे. त्याला 5 पैकी 4. बोला. चित्रपट कसा होता? चांगला होता. तसा चित्रपट चांगला होता आणि त्याचं म्हणजे मी कलाकार पण होते तर दंडार जी होती ना आम्ही शहर देतो सुरुवात. अप्रतिम आहे सिनेमा. अस्सल झाडीपट्टी दाखवलं आहे. अप्रतिम वाटला. सुंदर दिग्दर्शन. सुंदर. छान वाटला. माझा मुलगा आहे तिथे राहुल गावंडे.
सबसे बेस्ट में को गाना लगा मंगल मंगल मंगलवार। ती रियल झाडीपट्टीची स्टोरी दाखवली ती फार आवडली, खूपच छान खूपच छान होता। आणि सगळ्यांचं रोल इतकं त्या मेन हिरोईनी वगैरे त्यांच्या डान्स वगैरे लावण्या खूपच छान केल्या त्या लोकांनी। शानदार सर, शानदार। काजल भाऊ बेस्ट, बढिया बढिया काम किया। काजल रंगारी एक्टिंग इज व्हेरी ऑसम एंड व्हेरी नाइस, नाइस फिल्म। यानी बहुत यानी कलाकारों के लिए बहुत अच्छी फिल्म है, जन जागृति और फील्ड के लिए बहुत अच्छा। काजल रंगारी इज वेरी नाइस, थैंक यू सो मच। मूवी एकदम झकास है। जो राजा का रोल है वो बहुत ही बेहतरीन है, प्यार करने लायक रोल है वो, बहुत बेहतरीन मूवी। सबको जय भीम। मैं नवनीत कामले, आवाज़ इंडिया टीवी न्यूज चैनल का। ये बहुत बढ़िया पिक्चर बना है। एक्चुअली हिंदी बात ही करता हूँ तो इससे प्रेरणा ये मिलती है कि झाड़ीपट्टी का ही अपने जो प्रोग्राम है यानी जैसे करना है प्रोग्राम, जैसे करना है एकाधा कोई भी आपको रोल करना है तो वो कंटिन्यू आप उसको किसी भी क्षेत्र में कर सकते हैं, ये मेरा कहना। थैंक यू, जय भीम। ऐसी पिक्चर एक और बार बननी चाहिए। ये पिक्चर बहुत अच्छी बनी और ऐसे बनाने चाहिए, नए युग को थोड़ा सा नया नया कुछ देखने को मिले। विदर्भाचा चित्रपट रिलीज झाला आहे हॉलिवूड असं वाटतं। चित्रपट फार अप्रतिम आहे आणि जे झाडीपट्टीतले कलाकार आहेत त्यांना एक स्टेज मिळाला आहे हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या विदर्भामध्ये। आणि त्यामध्ये आमचे बघितलेले कलाकार आम्हाला आज पडद्यावर बघायला मिळाले, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। म्हणजे आपल्यासोबत म्हणजे बसलेला कलावंत पडद्यावर दिसतोय हा खूप म्हणजे आनंदमय क्षण होता। आणि इन फ्युचर आपली जी आपलं जे फ्युचरमधले आपले जे छोटे बालकलाकार आहे ते सुद्धा कधीतरी पडद्यावर येतील हे यातून आम्हाला एक स्वप्नात बघायला मिळालं आहे। आणि खरंच मूवी खूप चांगला होता, आम्ही खूप एन्जॉय केलं। काही काही गाणी कटली त्यातली तरीही आम्ही तो हे वंगल हे गाणं यूट्यूबवर नक्कीच बघूया। आणि तुम्ही सर्वजण हा मूवी बघा आणि एन्जॉय करा। मित्रांनो, आपला नागपूरचा चित्रपट विदर्भाचा चित्रपट प्रेक्षकांनी बघितलेला आहे, आज प्रीमियर शो होता आणि तो चित्रपट प्रत्येकांना आवडलेला आहे। आणि मी पण हा चित्रपट बघितलेला आहे, मलाही हा चित्रपट आवडला आहे। म्हणजे मूळतः म्हणजे सांगायचं झालं तर तुशांतने हा चित्रपट असा सहजरित्या हाताळलेला आहे की नॅचरल असं कुठेच वाटणार नाही की कोणताही कलावंत हा अभिनय करतो आहे। खूप सुंदर चित्रपटातील काही गाणी कट करण्यात आलेली आहे पण बॅकग्राऊंडमध्ये नंतर लास्टमध्ये जे गाणं आहे मंगल मंगल ते खूप छान आहे। आणि एकूण चित्रपट खूप सुंदर झालेला आहे। मी या चित्रपटाला जर रेटिंग करेल तर 5 पैकी 4.5 स्टार। तर बघा हॉलिवूड।